सूरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे आणि सोलापूर रिंग रोड या राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादित जमिनीचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर या बाधित शेतकऱ्यांना मोबदला रकमेची नोटीस मिळालेली असून ती अतिशय अल्प रक्कम दर्शवण्यात आली आहे। यामुळे सोमवारी सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उळे कासेगाव येथील रयत क्रांती संघटना आणि तांदूळवाडी केगाव रस्ता बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। पोस्टर वर करा की चेहरे दिस चेहरे दरम्यान शेतकऱ्यांच्या हायवेलगत जमिनीचे जे चालू दर आहेत त्याच्या चार पटीने ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला हा चार पटीने देण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। हा भारत कृषी देशाचा हा जवान या ठिकाणी काम करत आहे, दुसऱ्या बाजूला हा देशाला जगण्यासाठी माझा किसान काम करत आहे, माझा शेतकरी आहे। गेल्या 75 वर्षांमध्ये 6 लाख शेतकरी आत्महत्या केल्यात। माझी भावना विनंती आहे की तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यावर राहणार आहे, कारण या बाजूला एका बाजूला तुम्ही 4.5 लाख रुपये देता गुंठ्याला आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला एकराला 5 लाख रुपये, म्हणजे कुठे हिशेब झाला? म्हणून मी सरकारला आणि प्रशासनाला सांगू इच्छितो, जमिनी शेतकऱ्याचा कागदाचा तुकडा आहे। जेवढं शेतकरी स्वतःच्या लेकरावर प्रेम करत नाही तेवढं त्या जमिनीवर प्रेम करतो, कारण त्याच्या अनेक पिढ्या ह्या जमिनीवर उदरनिर्वाह करत आहे। जर माझी जमीन गवडी मोलांनी घेत असेल त्याचा आम्ही निषेध करणार आहे। आम्ही या ठिकाणी आज रस्ता रोकोच्या माध्यमातून एकच सरकारला आणि प्रशासनाला इशारा देतो, तुम्ही 8 दिवसांमध्ये कलेक्टर साहेब तुम्ही मीटिंग घ्या, कारण मला 4-5 दिवसांखाली आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी, कारण कलेक्टर साहेबांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्हाला काय करता येणार नाही। हे प्रशासन डोळजाक करतंय, आपल्याला टाळण्याचं काम करतंय, म्हणून मी प्रशासनाने सरकारला एकच इशारा देतो, आज वार कुठलाय समोर आहे, तुम्ही पुढल्या रविवारपर्यंत रविवारपर्यंत तुम्ही जर आमची मीटिंग नाही घेतली, आमचं म्हणणं नाही तुम्ही ऐकून घेतलं, तर सोमवारी आमची सगळे जनावर असतील लेकर बाळ बायका पोरस आहेत कलेक्टर ऑफिस समोर बसू आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, हे या ठिकाणी बोलतो आणि हृदय थांबतो। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाची मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल असे देखील यावेळी सांगण्यात आले। यावेळी रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।